नमस्कार, मी संपदा साळवे, आपला तालुका आपली बातमी या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत. पाहूयात पारनेर तालुक्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकरी हिताच्या मागण्यासंदर्भात येत्या 30 जानेवारी पासून दिलेल्या आमरण उपोषणाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारची अक्षरशः पळताभोळी थोडी झाली आहे. अण्णांनी आंदोलन करू नये यासाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज दुपारी राळेगण स्थितीत येऊन हजारे यांची मनधरणी करणार आहेत. शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव मिळाला पाहिजे, केंद्रीय कृषी मूल्य आयोगास स्वायत्तता देणे यासाठी अण्णा हजारे 30 जानेवारी पासून राळेगण स्थितीत आंदोलन करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पोपटराव पवार यांनी गुरुवारी राळेगण स्थिती येथे अण्णांची भेट घेतली. तुमच्या वयोमानानुसार उपोषण करणे बरोबर नाही, अण्णा तुम्ही मौन आंदोलन करा, उपोषण करू नका, अशी विनंती पद्मश्री पोपटराव पवार यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना यावेळी केली. निघोस्ते वाणी पायी दिंडी नुकतीच रवाना झाली. या दिंडीचा शुभारंभ सामाजिक कार्यकर्ते प्रसाद मते, संजय मते, विजयानंद पागिरे, पोलीस पाटील नानासाहेब गव्हाणे, संजय मते यांच्या हस्ते करण्यात आला. गेल्या 13 वर्षापासून निघोस्तेतून अनेक तरुण कार्यकर्ते पायी दिंडीने दर्शनासाठी वणीला जात असतात. तरुणांमध्ये धार्मिकता वाढावी, तरुणांचे संघटन वाढावे व गावात एकोपा वाढावा यासाठी अशा उपक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याचे प्रसाद मते यांनी यावेळी सांगितले. 23 नोव्हेंबर पासून 9वी ते 12वीचे वर्ग सुरू झालेले असताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तालुक्यात जाण्या येण्यासाठी बसची सुविधा नसल्याने शैक्षणिक नुकसान होत आहे. शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पारने तालुक्यातील पारने ते पाडळी रांजणगाव एसटी बसच्या फेऱ्या सुरू कराव्यात अशी मागणी पालकांसह ग्रामस्थांमधून केली जात आहे. पारने तालुक्यातील चौंबूत येथील चारंग बाबा मंदिराजवळ दिनांक 19 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास मेंढपाळ दैनू बरकडे यांच्या घोडीवर बिबट्याने हल्ला चढवून तिला जागीच ठार केले. चांबूत शिरापूर या परिसरात बिबट्याची दहशत वाढली असून नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यातील अनेक भागात बिबट्या व इतर वन्य प्राण्यांचा वावर असताना पारनेरच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. याबाबत नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया दिली असून अधिकारी बेफिकीर असल्याचे दिसून येत आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीनंतर देण्यात येणारा एक रकमी लाभ हा अतिशय कमी असून त्यातून कर्मचाऱ्यांचा उदरनिर्वाह होणे शक्य नाही, त्यामुळे एक रकमी लाभाबरोबरच दरमहा पेन्शनही मिळावी या मागणीसाठी जिल्हा अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी संघटनेच्या वतीने पारनेर येथील जुन्या पंचायत समिती कार्यालयातील एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालयासमोर गुरुवारी निदर्शने करण्यात आली. या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा.